ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। नमस्कार मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा आहे आणि म्हणून आपण चाललोत शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला। मित्रांनो, आता वाजलेत 7:45, आपण 7:30 निघालो। आता आपण आहोत पडग्याला आणि दुर्वाचा ऑनलाईन स्कूल चालू आहे, तर गाडीमध्ये पण ती अभ्यास करते आणि वेनिया तिच्याबरोबर तिला हेल्प करते। सही, माझी ऑनलाईन क्लास चालू आहे। बघू शकता हे सगळं, म्हणजे काय काय ह्यांच्याकडे डिशेस वगैरे आहेत। ही बघा, ही आमची गाडी आहे, म्हणजे बाजूलाच पेट्रोल पंप पण आहे। इथे भाऊ आहे, असं छोटा स्टॉल लावला, इकडे मार्शमेलोज वगैरे आहेत। सो हे आलंय मसाला डोसा आणि हे आहे नॉर्मल इडली। सो इथे साऊथ इंडियन डिशेस बनणार, असं त्यांनी वेगवेगळे हे केले आहे। इकडे महाराष्ट्रीयन डिशेस, जूस आणि पावभाजी, इथे साईबाबांची मूर्ती आहे। इकडे पाऊस पण पडतोय, आता कमी झालाय थोडा, सगळ्यांचं खाऊन झालंय। तर मित्रांनो, आता आपण आहोत, हे आहे हॉटेल उडपी टू मुंबई आणि हे वाशिंदमध्ये आहे आणि हा समोर नाशिक हायवे आहे, मुंबई नाशिक। नाश्ता इकडे खूपच टेस्टी होता, आम्ही डोसा खाल्ला, इडली खाल्ली आणि या इथे त्यांचा काउंटर आहे, हे मॅनेजर आहेत। हॅलो, हाय। हां, बहुत अच्छा था फूड, बहुत ही अच्छा था, टेस्टी था। ये अभी नया रिसेंटली स्टार्ट किया है? हाँ, रिसेंटली 7-8 महीना हो गया चालू किया है। अच्छा, स्पेशली अपने पास साउथ इंडियन फूड लोग ज़्यादा प्रीफर करते हैं। हाँ, मेरे पास साउथ इंडियन कुछ ऐसा स्पेशल डिशेस है जो कहीं पर भी नहीं थे, जस्ट लाइक इडली। हाँ, इडली डोसा। हाँ, वो अभी फैट इडली आपने बोला, वो बहुत टेस्टी इडली खिलाया। ऑथेंटिक फूड मिलेगा। ओके, आणि ए सी सेक्शन पण आहे आपल्याकडे। अच्छा, ए सी सेक्शन पण आहे। हां, ओके, थँक्यू। तर मित्रांनो, इथे नक्की या आणि हे मेन हायवेलाच आहे, या इथे बघू शकता। आणि तुम्ही नाशिक किंवा शिर्डीला जात असाल तर या इथे या, नाश्ता करा, खूपच छान, एकदम टेस्टी नाश्ता आहे।
मित्रांनो, खूप धुका इथे. आता आपण इगतपुरीला पोहोचलो आहे आणि आता 10:30 वाजले आणि घाटामध्ये पण खूप पाऊस होता, खूप धुका होता. आणि हे बाहेर बघू शकता, हे बघा पूर्ण धुकंच धुकं आहे. फ्रेंड्स, आम्ही खूप एन्जॉय करतोय. या दोघीजणी गाणं बोलतायत आणि या इथे हा इगतपुरीचा टोल नाका आहे. आता लवकरच घोटी येईल आणि मग तिथून आपण घेणार आहोत राईट टर्न. तर फ्रेंड्स, आता आपण आहोत घोटीला, घोटीमध्ये, आणि या इथून आपण शिर्डीला जाण्यासाठी राईट टर्न घेऊया. हा सरळ रस्ता जातो नाशिकला, इथे थोडंसं काम चालू आहे आणि आता हा रस्ता डायरेक्ट सिन्नरला बाहेर पडतो. तर मित्रांनो, हा राईटला रस्ता जातो भंडारदरा, म्हणजे भंडारदरा डॅम आहे तिथे. आणि आपण आता चाललो आहे सरळ सिन्नरच्या दिशेने. घोटीपासून 15 किलोमीटर अंतरावरती हा इथून एक फाटा फुटतो जो जातो भंडारदरा डॅमवर. तो डॅम पण खूप छान आहे, सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय सिन्नर मध्ये. आता इथून आपण घेणार आहोत राईट टर्न. हा लेफ्टचा रस्ता जातो नाशिकला आणि हा राईटला हा रस्ता जातो अहमदनगर. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय शिर्डीला आणि आता वाजलेत 1:30, 1:30 वाजलाय. खूप पाऊस होता, सिन्नरपर्यंत पाऊस होता. त्याच्यानंतर पुढे इथे अजिबात पाऊस नाही आहे, रस्ते पण पूर्ण सुके आहेत. आणि आता आपण पोहोचलो आहे शिर्डीला आणि आता आपण जाऊया आपल्या हॉटेलवरती. आणि इथे बघू शकता, इथे बाजार भरला आहे. सगळे भाजीवाले, फळवाले वगैरे इथे बसलेले आहेत. मित्रांनो, इथे राईटला 15 किलोमीटरवरती एअरपोर्ट आहे या रोडला. आणि इथून स्ट्रेट 3 किलोमीटरवरती साईबाबांचं मंदिर आहे. ओके, सो आता आम्ही थांबलो आहोत जेवायला. आम्ही इकडे थांबलो आहोत आणि आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलो आहोत आणि हे साई तुळशी हॉटेल आहे. चल मी बोलला. मित्रांनो, आता आपण थांबलो आहे इथे लंचसाठी आणि आपलं लंच आलेलं आहे. आणि लंचमध्ये आम्ही पनीर कढाई मागवली आहे आणि रोट्या. तर आता फटाफट लंच करूया आणि मग नंतर जाऊया आपल्या हॉटेलवर. मित्रांनो, हे आहे हॉटेल साई तुळशी आणि खूप छान जेवण होतं. आमचं आता लंच झालेलं आहे आणि आता इथून जस्ट थोड्याच अंतरावर आहे आमचं हॉटेल. तर मित्रांनो, आता आपण फायनली पोहोचलो आहे आणि इथे पुढे आहे आपलं हॉटेल. हे आहे हॉटेल सन अँड सँड. हे 5-स्टार हॉटेल आहे. तर आम्ही दरवर्षी इथेच येतो या हॉटेलमध्ये.
आता आम्ही मजा केली आहे आणि आम्ही आता चाललो आहे साईबाबांचं दर्शन घ्यायला. चला.